पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. इथे कशाला आली आहेस तू? तुला सांगितलं ना इथे नको येऊस, फोनवर बोलू आपण. अजून अद्वैत आणि शेखर ऑफिसला सुद्धा गेले नाहीये. अगं काल रात्रीच आपण बोललो ना तेव्हा तूच म्हणालीस की सकाळी बोलूया. हो मी म्हटलं होतं, पण हे सगळं जे काही चालू आहे ना ते मलाच कळत नाहीये. काय चाललंय हे? म्हणजे ती नेत्रा त्या ममताच्या वेशात. माझा विश्वासच नाही बसत आहे. हे काय चाललंय तुमच्या घरात? मला नेत्रा ममताच्या वेशात दिसली होती तसंच हिच झालंय. आता ही जर घाबरली ना तर इथून निघून जाईल आणि मग नेत्रा डोई जड होईल. नाही काहीतरी करायलाच हवं. काहीच गरज नाहीये. मी सांगते ना माझ्या मनात काय चाललंय ते. मी काही लपवलंय का तुझ्यापासून? माझ्या डोक्यात इतकंच चाललं होतं की शेखर अचानक आला, त्याला कळलं तर संशय येईल त्याला आणि गोंधळ अजून वाढेल. मला सांग, तुझी झोप व्यवस्थित होतीये का? म्हणजे होतं ना असं, नवीन जागेत काही काही वेळेला झोप नाही लागत आणि मग झोप व्यवस्थित झाली नाही, पूर्ण झाली नाही की असे काही काही वेगवेगळे विचार यायला लागतात डोक्यात. हे तू जे काही बोलतेस ना त्याचा आणि काल जे काही घडलं त्याचा काही संबंध नाही. अगं असं काय करतेस? आहे संबंध. झोप पूर्ण झाली नाही ना की आपली मानसिक स्थिती जरा, आणि त्यात तू मन वाचतेस. आई हो, काळं मीठ देते मी, थोड्या वेळाने देते. हा ही का आली होती आत्ता इथे? काय म्हणजे हिला काय काय हवं असतं ना मला काही कळतच नाही. काळं मीठ मागायला आली होती आत्ता. कशासाठी काय माहीत, मला मुळात हेच कळत नाहीये की आई इथे या घरात का घेऊन आल्यात हिला. आई ती बाई या घरात येण्यासाठी फक्त आजी नाही, बंटी मामा सुद्धा जबाबदार. बंटी? हो. कसं काय? आता ते काय कसं ते मी आज बघतो आणि सांगतो तुला. आधी तू तू काय करणार आहेस? काय करणार म्हणजे मी बघतो की ही बाई या घरात येण्यामागे नक्की काय काय गोष्टी आहेत. चल मी ब्रेकफास्ट करतो. शेखर आणि नेत्रा काय कमी होते तर आता या बावळटाला संशय यायला लागलाय. कठीण आहे सगळं. अद्वैत, तुला कार्यकर्त्यांचा फोन आला होता का? अरे तुला कार्यकर्त्यांचा फोन आला होता का? अद्वैत बाबा काहीतरी विचारतात. तुला कार्यकर्त्यांचा फोन आला होता का? हो आला होता, मी उचलला नाही. बाणेरच्या साईडवर गॅस पाईपलाईनचं काम सुरू आहे, काहीतरी कॉम्प्लिकेशन झालेत. मग काय? कार्यकर्त्यांशी बोलून घे, जा तिकडे. जाशील ना? नाही मला नाही जमणार, मला दुसरे काम आहेत. अरे हे प्रोजेक्ट तुझ्या अंडर आहे, तुला जावंच लागेल. मी सांगितलं ना मला नाही जमणार आहे. मग अरे पण का? कारण तर सांगशील. मिस्टर राजाध्यक्ष, मला सुद्धा पर्सनल लाईफ आहे अँड आय एम मॅच्युअर्ड इनफ. कधी काय करायचं कधी काय नाही करायचं मला कळतं व्यवस्थित. तुम्ही नका सांगू, माझं मी बघेन. अद्वैत हे बघ, आय थिंक आपल्या विषयावर बोलणं झालंय, सो स्टॉप इट. तू असं का बघतोयस? असं का करतोस? अरे साईट वरचं काम थांबेल. बाबा मी काय म्हणतो, मला हल्ली वर्कलोड नाही आहे जास्त, तर मी गेलो तर चालेल का बाणेरच्या साईटवर?
अश्वेत, तुला जर जमलं तर तू पण एकदा व्हिजिट करशील, म्हणजे जर जमलं तर. साहेब कॉफी. साहेब कॉफी घ्या. तुम्ही नाश्ता करून घ्या, मी अद्वैत साहेबांबरोबर जाते. अद्वैत असं नाहीये. रुपालीने तुझ्या मनात नको नको ते भरलंय. आणि आई, कुठल्याही कशाही गोष्टीचा विचार न करता डोक्यात राग करून घेतो. साहेब, तुम्ही शेखर साहेबांशी असं का वागताय? तुम्हाला माहिती आहे त्यांचा किती जीव आहे तुमच्यावर. तुमच्या या अशा बघण्याने त्यांना खूप त्रास होत असेल. तुला हे सगळं बोलायचं असेल ना, आत्ताच्या आत्ता खाली उतर. साहेब सिरियस. आणि हल्ली इथलं सगळंच कळतंय तुला, सो तू एकटी जाऊ शकतेस. हवं तर मी ऑटो पकडून देतो. साहेब, मी तुम्हाला एकट्याला कुठेही जाऊ देणार नाही. मग शांत बसायचं काय घेशील? असंच शांत बसून राहायचं. साहेब आपण कुठे चाललोय? बंटी मामाकडे. इथून पुढे सगळ्या गोष्टी मी स्वतः कन्फर्म करणार आहे. आधीसारखा लोकांवर विश्वास नाही ठेवणार आहे. आय विश मी आधीपासूनच लोकांवर विश्वास ठेवलाच नसता. नाही, बाळनेरच्या प्रोजेक्टचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. मी या बाईचं काय नेमकं, आपण ऑफिसला जाऊन बोलूया. काय झालं? तुझा नवरा आपल्याला प्रॉब्लेम करणार आहे असं दिसतंय. आणि काल तुझ्या सासूच्या मनातले विचारही वाचलेत मी. तिच्या मनात चाललं होतं की नेत्रा का खोटं बोलेल. अद्वैत पण सामील आहे या सगळ्यात. बंटीच्या मागे लागलाय तो. नेत्राने खूप काही भरवलंय त्याच्या डोक्यात. म्हणजे गोंधळ आणखीन वाढत जाणार आहे. हे असंच जर सुरू राहिलं ना तर मी बघते काय करायचं ते. काय बघणारेस? तुला जमत नाही म्हणून मला इथे आणलंस ना. रुपाली राजाध्यक्ष जरी नाव लावत असले मी, तरी माझ्यातली रुपाली मात्रे जिवंत आहे. अजून मेली नाही आहे. असे हजार प्रॉब्लेम्स आले आजपर्यंत, पण मी मात केली आहे त्यांच्यावर आणि यापुढेही करेन. म्हणजे असं काय करणारेस तू? आता मी काहीच करणार नाहीये. जे काही करायचंय ना ते तुला करायचंय. म्हणजे? म्हणजे सामान पॅक कर, निघायचंय इथून तुला. काय बोलतीयस तू? तुझे ऐकलंस तेच बोलले मी. बॅग भर तुझी. आजच्या आज हे घर सोडून जातीयस तू. पण का? आता आपल्याला आपलं सगळं लक्ष म्हातारीवर केंद्रित करायला लागणार आहे. जरा नीट सांगशील मला. हे बघ, तू या घरात आल्यानंतर म्हातारीला या घरात चांगले परिणाम दिसायला लागले. मग आता तिला वाईट परिणामही दिसू देत ना. तू या घरातून गेलीस की तिला वाईट परिणाम दिसायला लागतील. मग ती तुझ्या हातापाया पडेल, भीक मागेल तुझ्याकडे की तू परत घरात चल. पण मी गेल्यानंतर असे काय वाईट परिणाम होणार आहेत? असं समज की ही रुपाली मात्र देव आहे या घराचा. आणि देव जे घडवतो तेच घडतं. नाही, तुला मन वगैरे वाचता येत असेल, पण हा सगळा डाव मी रचलाय. या डावातली सगळी प्यादी माझ्या म्हणण्यानुसार चालतात. हा
हा खेळ माझा आहे. परत आल्यानंतर खूप काम करायचंय तुला. मग माझी फीस डबल. सगळं होणार. तुझा बॅग घेऊन ये. तुझ्या निरोप समारंभाची तयारी करते तोपर्यंत. म्हातारी तुला वाजत गाजत घेऊन आली होती ना, मग तुझा निरोप समारंभ सुद्धा तेवढाच तणक्यात व्हायला नको का? आई, फोन उचल, फोन उचल. फोन उचलायचे पैसे पडतात का? आणि मी काय अनिल म्हातारे का? सगळ्यांसमोर माझा फोन न उचलायला. 50,000 चिल्लर तोंडावर फेकली आणि म्हणते जा निघून. अरे हट. पैसे नाही काय नाही तो ग्रंथ पण इंद्राणीकडे. तिला काय वाटतं मी असं सहज निघून जाणार आहे काय? मी नाही जाणार कुठे. येडा आहे का मी असं जायला निघून? हॅली वाट चांगला जाबच विचारतो हिला. अरे भांजे, सहज आला होता का इथे? ये ना आतमध्ये, ये आतमध्ये. बसा बसा, मी पटकन कॉफी टाकतो दोघांसाठी. हा मॅडम, ती बाई कोण आहे? इंद्राणी. अरे भांजे, काय आल्याला प्रश्न विचारतोस तू? बस आधी शांतपणे. कोकणात आंब्याची पेटी आली आहे, मस्त 2-4 आंबे कापतो आपल्यासाठी. हा मामा, एवढा वेळ नाहीये माझ्या. मी विचारलेल्या प्रश्नाचं पटकन उत्तर दे. कोण आहे ती बाई आणि तू कसा ओळखतोस तिला? अरे भांजे, आपण ते महाबळेश्वरला रिसॉर्ट ओपन करतो की नाही, माझा जो पार्टनर आहे की नाही, त्याला भेटल्या इंद्राणी मॅडम. आणि मग काय झालं की इंद्राणी मॅडम भेटल्यानंतर त्याला खूप फायदा झाला म्हणून त्यांनी माझी ओळख करून दिली. तुला खरं सांगतो, मला पण इतका फायदा झाला ना त्याचा. काय फायदा झाला तुझा? आणि तुला अशी काय अडचण होती की तुला तिची मदत घ्यावी लागली? अरे भांजे, असं काय करतो? म्हणजे असतात ना काहीतरी अडचणी. तुझी काय अडचण होती? रुपाली बाई साहेबांनी अनिल म्हात्रेला तुमचा जीव घ्यायला सांगितलं होतं, ती अडचण का? कधी घडलंय सगळं? मामा तू शांत नको बसूस, बोल. तू आई तुझा जीव घेण्याचा प्रयत्न का करेल? बोला ना. तुम्ही शेखर साहेब आणि आजींना सांगितलं होतं ना की रुपाली बाई साहेब तुमच्या जीवावर उठले आहेत. तू जरा गप्प बस. मामा, मी विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तर दे. एकतर आधीच घरात सगळे आईच्या विरोधात बोलताय, आता तू सुद्धा सामील झालास का त्यांना? कोणाच्या सांगण्यावरून बोललास तू? म्हणजे अरे तू. मामा, मी विचारलेल्या प्रश्नांची जर नीट उत्तर नाही दिलीस ना, तर यापेक्षा वाईट होईल माझ्या हातून काहीतरी. बोल ना, असं का बोललास तू? खूपच अभिमानाचा क्षण आहे माझ्यासाठी. ज्याला मी माझ्या अंगा खांद्यावर खेळवला, त्या माझ्या भांज्यांनी आज माझी ही अशी कॉलर धरली आहे. तुला आठवतं, तू लहान होतास ना, माझ्या जीवांना पान नाही हलायचं तुझं. अरे घरदार, नोकरी धंदा सगळं सोडून ना मी तुझ्या बरोबर असायचो, तुला सांभाळायचो. लग्न नाही केलं रे मी का? तर जर का मी लग्न केलं असतं ना, तर मी तुझ्याकडे लक्ष देऊ शकलो नसतो. भाऊजी जायचे रे साईटवरती,
ऑफिसमध्ये काही ना काहीतरी कामासाठी. तेजस, तन्मय, तू माझ्या बरोबर असायचा. मामा म्हणतोस ना मला, आईसारखा आहे मी तुझ्यासाठी. आणि पण तुम्ही हे सगळं का बोलताय? अद्वैत साहेबांनी तुम्हाला एक प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. चांगली परतफेड केली सर माझ्या प्रेमाची. शाळेत जायचंस ना, हट्ट असायचा तुझा. मामाच मला शाळेत सोडणार आणि मामाच येणार शाळेत घ्यायला. या खांद्यावर बसून मी तुला शाळेत घेऊन जायचो, शाळेतनं घरी घेऊन यायचो. आठवतंय का काही? नाही हाताने आठवणार बाबा, आता कसं आठवणार तुला, मोठा झालास तू नाही का. एवढा मोठा झालास की आज तुझ्या बंटी मामाची तू कॉलर धरली आहेस. मामा प्रश्नाचं उत्तर द्या. आजी आणि शेखर साहेबांना रुपाली बाई साहेबांबद्दल सांगितलं होतं की नाही तुम्ही? काय वाटत तुला, का बोलतोय असं सगळं? एवढा अविश्वास माझ्यावरती? मामा हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. अरे कुठल्या गोष्टी डोक्यात घेऊन बसलास तू? आणि कोण भरवत हे सगळं तुझ्या डोक्यात? तुम्ही द्या ना उत्तर. ठीक आहे ठीक, सांगतो मी सगळं सांगतो. पण आता नाही. अरे माझी तब्येत बरी नाहीये अद्वै, दाढ दुखते माझी. डेंटिस्ट कडे अपॉइंटमेंट आहे, मला तिकडे जायचंय आता. मी एक काम करतो, आज संध्याकाळी 7 वाजता मी घरी येतो आणि सगळ्यांसमोर तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. काय ते दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ दे. ठीक आहे, चालेल ना? आता नाही, एक मिनिट. संध्याकाळी का? अद्वै साहेबांनी एक छोटासा प्रश्न विचारलाय तुम्हाला, त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. त्यासाठी संध्याकाळपर्यंत कशाला वाट बघायची? अद्वै तर विश्वास ठेव माझ्यावरती साहेब. मी येईन संध्याकाळी. बर ठीक आहे मामा, मी ऑफिस वरून जाताना तुला पिक करायला. अरे कशाला, मी येईन. ओ अच्छा, ठीक आहे. तू ये इथे, आपण दोघं एकत्र जाऊ इकडनं संध्याकाळी घरी. हा ठीक आहे. I'm sorry, मामा, मी कॉलर धरली तुझी. अरे भांजी, I'm really sorry. अरे सॉरी काय त्यात भांजी. ठीक अब तू ये, मग आपण जाऊ एकत्र घरी. हा 7 वाजता. आई 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 अहो, काय झालं एवढ्या का हाक मारा? नाही काय हे इंद्राणी मॅडमचं काय बी नसलंय, ते घर सोडून जायला निघाल्यात अहो. बॅगा भरतायत त्या, तुम्ही जा ना, बोला ना त्यांच्याशी प्लीज. राणी कुठे निघालीस? मी निघते आता. अगं असं काय करतेस? आजी मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझ्यावर अविश्वास, माझ्यावर संशय, मी खपवून नाही घेणार. माझ्यावर अविश्वास म्हणजे माझ्या भक्तीवर अविश्वास दाखवल्यासारखं आहे. मला निघावं लागेल. इंद्राणी नको जाऊस, माझ्याकडून चूक झाली. ही चूक पुन्हा पुन्हा होत राहणार आहे आजी, त्यापेक्षा मी इथून गेलेलं बरं. तुला ना खूप आशेनं मी या घरात आणलं होतं. मला वाटलं होतं तू आल्यावर या घरात सगळं व्यवस्थित होईल, याची मला खात्री होती. होती म्हणजे मला म्हणायचंय
मला खात्री आहे, म्हणून तर तुला भेटले ना मी. मला माझाही वेळ वाया घालवायचा नाही आणि तुमचाही. येते मी. ह्या घरातलं सगळं काही लवकरात लवकर व्यवस्थित होऊ दे अशीच मी त्रिनयना देवीकडे प्रार्थना करेन. काळजी घ्या. इंद्राणीला त्रिनयना देवीचं वरदान आहे, तरी माझंच ऐकून सगळं करावं लागतंय. तुमच्या देवीपेक्षा माझी पूजा करा म्हणावं, फायद्यात राहाल. नाहीतर काय उपयोग आहे मग त्या वरदानाचा? वरदान म्हणे